सर्वांचे या ठिकाणी मी आभार मानलेच पाहिजे, कारण दिवसा शहरातल्या सर्व जनतेने काँग्रेसला कल दिलेला आहे। त्यासोबतच आज आम्ही शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या जवळ आहोत। मागच्या काळामध्ये सगळ्या परवानग्या घेऊन या ठिकाणी शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आला। एवढे वर्ष या दिवसामध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा नव्हता। काही दिवसांपूर्वीपासून शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं राजकारण मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या या जिल्ह्यामध्ये होतंय, कारण आपल्या जिल्ह्याची संस्कृती ही एक सांस्कृतिक सेंटर म्हणून अमरावतीला आतापर्यंत ओळखले जात होतं। आणि आता या दोन चार दिवसांपासून ज्या काही गोष्टींसाठी अमरावती त्याची ते टीव्हीमध्ये आणि न्यूजमध्ये येतोय, ते खरोखर त्या सगळ्या गोष्टींचा निषेध आज या विजयाच्या निमित्तानं छत्रपतींच्या पुतळ्यांच्या समोर आम्ही करतो आहे। आम्ही सातत्यानं संवैधानिक वागायचा प्रयत्न करतो आणि डेव्हलपमेंटल पॉलिटिक्स या ठिकाणी करतो। पुतळ्याचं राजकारण हे चुकीचंच आहे आणि बसवायचं आहे तर सगळी परवानगी घेऊन तिथे कटघरे घालून जिथे असा कोणी हात लावणार नाही अशा ठिकाणी आणि जिथे आपल्याला छत्रपतींना बघताना असं वर उंचावर बघावं लागेल अशा ठिकाणी छत्रपतींचा पुतळा बसवला पाहिजे। प्रशासनाने जे काही केलं ते योग्यच होतं असंही म्हणायला काही हरकत नाही आहे। आणि आज या ठिकाणी महाविकास आघाडीचं सरकार आहे। आपल्याला भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली जे संविधान बनवल्या गेलं त्या संविधानाच्या ड्राफ्टिंग कमिटीमध्ये भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी कॉन्स्टिट्युशनल ड्राफ्टिंग कमिटीमध्ये त्यांनी ते रिप्रेझेंटेशन केलेलं आहे। अमरावती जिल्ह्याला ही जी संस्कृती आहे या संस्कृतीमध्ये महिलांचा नेहमीच मान सन्मान केलेला आहे। या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई सन्माननीय प्रतिभाताई पाटील हे या अमरावतीच्याच होत्या। आणि ह्या सगळ्या सांस्कृतिक वारसा घेऊन ज्यावेळेला आपण समोरे जातो त्यावेळेला आपल्या या जिल्ह्यामध्ये माझ्या या जिल्ह्यामध्ये कोणी उगाचच समोर इलेक्शन्स आहेत म्हणून जर राजकारण करत असेल तर त्या ठिकाणी ते चुकीचंच आहे असं या ठिकाणी प्रांजळपणे आम्ही खरं सांगतो आहे। अमरावती राष्ट्रसंत तुकडोजी महाराज गाडगे महाराज आई रुक्मिणींचं हे माहेर आहे आणि एक वेगळी संस्कृती आपली या जिल्ह्याची आहे। आपल्या या जिल्ह्याच्या संस्कृतीला सोबेश खरं आपण सगळ्यांनी वागलं पाहिजे। आणि भांडणामध्ये आम्हाला अजिबात इंटरेस्ट नाही आहे। मागच्या या काही दिवसांपासून यशोमती कशी आपल्यावर टीका करेल आणि कसा तो गोंधळ घालेल आणि कसं यशोमतीला आणि पालकमंत्र्याला आपण भेटीस धरावं या सर्व गोष्टी आता थांबवल्या पाहिजे। आपण डेव्हलपमेंटल पॉलिटिक्स करूया। तुम्हाला काही अडचणी असतील तर तुम्ही त्या ठिकाणी आम्हाला सांगा आणि मी दिवसामध्ये तर असं म्हणेल की जे निवडून आले त्यांचं सगळ्यांचं अभिनंदन। जे महाविकास आघाडीमधले आहेत ते सगळे आमच्या सोबतच आहेत आणि जे महाविकास आघाडीचे नाही आहेत त्याही लोकांना आम्ही सगळेजण सांभाळून घ्यायला तयार आहोत। जे पडले तेही माझेच आहेत म्हणून अजिबात असं किंतु परंतु अजिबात कोणाच्या मनात येऊ देऊ नका। आपण सगळेजण मिळून विकासात्मक राजकारण करूया एवढं या ठिकाणी विनंती करते आणि थांबते। जय हिंद, जय महाराष्ट्र। पंजाब।